काय झालं वंदना, तू एवढ्या उत्साहात मला सांगत होतीस ना की दुर्गा कडून सगळी माहिती मी काढेन, काय झालं? मग मी अगदी जवळ पोहोचले होते, दुर्गी सांगणारच होती, पण ऐन मोक्याला सगळा विचका झाला. तुला खरंच वाटलं की तुला एवढ्या सहजासहजी पत्ता लागू देईल? देईल. ती स्वतःला किती पण शहाणी समजत असली तरी तिच्याकडनं कशी माहिती काढून घ्यायची मला पण कळलंय. इतक्या दिवसात मला ती एवढी तरी नक्कीच ओळखायला यायला लागली. अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला कधी कळणार? इथे एक एक मिनिट महत्वाचं आहे, ठाऊक आहे ना तुला? असा हातावर हात धरून बसून नाही चालणार आपल्याला. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय. एक मिनिट वंदना, आपण अक्काला शोधूया, तिला विचारूया ही सगळी काय भानगड आहे. अक्का तर कधीच येणार नाही. का गल आता तू असं का म्हणतेस? म्हणजे तुला काही ठाऊक आहे का? अक्का तुम्हाला जाताना भेटून गेल्या होत्या मामी, इतके ठामपणाने कसं काय बोलताय तुम्ही? म्हणजे अक्का गेल्या तरी नक्की गेल्या कुठ? मला सगळं माहिती असतं वंदना, कोण कुठ कस जात, कधी जात, सगळं. साखरेची एक पुरचुंडी ठेवायची फक्त बरोबर. मुंग्या पटापटा येऊन बोलतात सगळं माझ्याशी. मुंग्या मामी, हे मध्येच काय तुमचं? इथे आमचं काय बोलणं चाललंय तू? लता लता जरा प्लीज गप्प बसशील का तू? नको ना बोलूस मध्ये मध्ये. मी ना एक दिवस तुला तुझ्या मुंग्यांवर बसवून पाठवून देईन भिकूकडे. बस जरा. आज अक्का इथं असल्या तर ही वेळच आली नसती आई साहेब. कुणाला न सांगता सवरते अशा अचानक कुठं निघून गेल्या कुणास ठाऊक. तुम्हाला माहिती आहे साहेब, अक्का जाताना माझ्याशी बोलल्या होत्या, म्हणजे तेव्हा मला हे माहित नव्हतं की त्या जाणार आहेत म्हणून. पण तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं. त्यांनी त्यांचे सगळे दागिने काढून ठेवले होते आणि त्या मला म्हणाल्या पण होत्या. जर का येळ आलीच आणि या जगात मी नसन तेव्हा ही पेटी तो उघडायची. बाबो, म्हणजे हे सगळं असं होत होय? काय झालं वंदना? अगं बोल ना, काय झालं? तुला सुद्धा हिच्या मुंग्या चावल्या वाटत. आई साहेब अहो, त्या फोटोचं राहू द्या बाजूला. अक्कानी जाता जाता माझ्याकडे एक गोष्ट दिली होती आणि त्याच रहस्य आता उलगडायची वेळ आली. कसलं रहस्य, कसली गोष्ट सांग ना. आई साहेब, अक्कानी मला एक बॉक्स दिला होता आणि म्हणाल्या होत्या की त्या जर का कधी परत आल्या नाहीत तर त्यांच्या माघारी तो बॉक्स मी उघडायचा. म्हणजे नक्कीच त्या बॉक्स मध्ये असं काहीतरी असणार आहे की ही आता त्या दुर्गीचा खेळ खलास. कुठे कुठे तो बॉक्स? माझ्याकडेच आहे. चला चल चल चला चला पटकन. अरे किती वेळ, किती वेळ? आहो मालक, लय मोठा घोळ झाला बघा गाडीचा. तुम्ही मला सोडून गेला आणि गाडी अचानक बंद पडली. तिकडे ढकलत ढकलत चाललो. गाडीचा मेकॅनिक शोधतो तर कुठंच मेकॅनिक सापडेना. मग एका माणसाला घेतला आणि गाडी दुरुस्त केली आणि तडक इकडे निघून आलो. पण मालक, आपल्या कामाचं काय झालं? म्हणजे आपलं काम फत्ते झालं? मोठे मालक आता साताऱ्यापर्यंत पोहोचले असतील. म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांना काहीच नाही केलं, तसं सोडून दिलं? सोडलं त्यांना, आज सोडलं त्यांना. अहो मालक, किती चांगला चान्स आला होता. तुम्ही आज त्यांचं कामच तमाम करायचं होतं ना. आपल्याला अक्कल नाही तर आपण पाजळू नाही. मध्ये आपल्याला कोण भेटलं होत? इन्स्पेक्टर. मध्ये आपल्याला इन्स्पेक्टर भेटले होते. त्यांनी मला मोठ्या मालकासंग बघितलं होत.
मी मोठ्या मालकांचा खून केला असता तर शेवटी मोठ्या मालकांसंघ कोण होतं? ते इन्स्पेक्टरने संशय कुणावर घेतला असता? तुमच्यावर। तरी भी तू म्हणतो मी त्यांचा जीव का नाही घेतला? पण मालक तरी पण आज सोन्यासारखा चान्स तुम्ही घालवला ना हातात ना। असा कसा चान्स जाऊ देईन मी? मोठे मालक हितून गेले पण ते आता परत येणार नाहीत। बस गाडीवर बस। हा घ्या प्रसाद घ्या, सगळं काही नीट होईल, तुम्ही काही काळजी करू नका। देवीलाच काळजी आहेच, आई काही काळीला तुमची काळजी आहेच, अहो म्हणून तर तिने तुम्हाला काही काळीला परत बोलावलंय। खरं म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे खरं तर खोटं बोलणं तसं माझ्या तत्वात बसत नाही, पण भुजंगने मला तशी धमकीच दिली होती म्हणून नाईलाज झालं। नाही ठीक आहे काका, आता तुमचा तरी काय दोष आहे म्हणा, माझ्या नशिबाचे भोग आणि ते मला भोगावेच लागणार, आणि आता लवकरच आई काही कालीच्या कृपेने ते भोगही संपतील। खात्री बाळगा तुम्ही। नाही ते होईलच हो, पण काका का कोणास ठाऊक कोणतं तरी संकट डोक्यावर गोंगावतंय असं वाटतंय सारखं, मन सारखं बेचैन होतंय, काय करू काहीच कळत नाही। आई काही काहीला प्रार्थना करा, मोठ्यातले मोठे संकटही निघून जातील। तेच करणार आहे मी, आज आईची माझ्या हातनं सुटका नाही, आई काही कालीलाच धारेवर धरणार आहे मी। आज माझी नाही तिची परीक्षा। म्हणजे असं काय करणार आहात तुम्ही? मोठे मालक तातड्याला जाता कामा नये, हे फुगा माझ्या वाटेला जायचं नाही सांगून ठेवते। दुर्गा म्हणतात मला दुर्गा, सरळे तोवर सरळे, पण एकदा का वाकड्यात शिरले ना की मी कोणाला बी सोडत नसते। असे तू दुर्गा आहेस तर मग मी बी भुजंग आहे, डसतो मी। अरे डसून तर बघ, आतापर्यंत तुझ्या समोर आलेले सगळे शेंदाण शिपाई होते, पण आता तुझी गाठ वाघिणीशी काय जरी करायचा प्रयत्न केला ना तर ताप सोडून घशात घालन। नाही माझ चुकलं जरा, ते अस मगाशी सरस्वती आली होती मोठ्या मालकांना थांबवायला, तिच्या बाजून उभा राहिलो असतो तर मला लय मजा आली असती, आणि तुझी मजा झाली असती, आणि तुझी मजा झालेली बघून मला आणखीन मजा आली असती। अरे करून तर बघ, मग तू आहेस आणि मी आहे। शांत व्हा ओ मोठ्या मालकीनबाई, शांत व्हा। आहे ना तुमच्याकडे फोन, आहे ना तुम्हाला लयच काळजी मोठ्या मालकांची, मग लावा ना फोन, घ्या ना खात्री करून, करा डायल। अहो मी तुम्हाला सांगतो ना, मी हिताय म्हणल्यावर ते तिकडं सुखरूपच असणार,
पण तुम्हाला लयच काळजी येत, घ्या खात्री करून लावा करा डायल